नमस्कार स्थान कर्मिल प्रेरणा मुखांत्र देवाच्या उतर सो संदेश जोडूक आयती तुमका प्रणाम आणि या कार्याक स्वागत जून महिन्याची वीस आणि एक तारीख सद्याकाळच्या बाराव्या हप्त्याचो मुंगळार जुनाच्या वीस आणि एक तरेकेर आम्ही सल्लुवीस गुंजागा एक धार्मिक हसोउडास काढतो सल्लुवीस गुंजागा इटलीच्या एका ग्रेस्त कुटुंबात जुलमल्लो जाऊन असा तसो जन्म मार्चच्या नऊ तारखेर फिफ्टीन सिक्स्टी एट या वर्ष जाता लहान असतांना सांताची जिनी आटापलेले बुक तो वाचता आणि त्यांच्या जिनियेतान प्रेरीत जलो लुबीस ग्रेस्तक सांटा कित्याक हावे म्हणे तो एक ग्रीस्त कुटुंबात जुलमुल् भरगो म्हणून आणि आता जिनी मागण्याची त्यागची सक्रीफिसची जिनी तो जिओंक मुखार सरता आणि अशे देवाचे आपोणे समजल्लो तो जेजवीत मेळाक भरती जाता रोमांत तो शिकून असुल् आणि या वेळार फिफ्टीन नाईन्टी वन वर्सा इटलींत एक संक्रामिक पिडा उब जाता आमकां सगळ्यांक कोरोनाची वळख आसा तसली एका रितीची पिडा थंयसर उब जाता आनी ह्या संदर्भार सेमिनेरींत शिकोन या ह्या तरणाट्यांक प्रत्येक जावन नॉविसांक पिढेक वळख झाल्या लोकांक आधार दिवचे खातीर त्यांचे याजक तांकां धाडटात कश्टांचे काम एकल्या तावन आनी एकल्या पिडा बोरान वाळून बेते आसा आनी ह्या संदर्भार ह्या भुरग्यांनी तांची सेवा करीचे म्हणटना निजाकी रिस्केचे काम पुणू लुवीस हे कुशे मनान करता आपणाच्या पाटीर गालन पिडेस्तांक आस्पुत्रेक वरता आणि अक्रेक थोड्या हप्त्या उपरांत लुविसी या पिडेक वळख जाता आणि आपणाच्या वीस आणि तीन प्रायरे तो ट्वेंटी सिक्स या वर्सा डिसेंबरच्या तीस आणि एका तारखेर पापा बेनेडिक्ट तेराव्यान ताका सांत म्हणून पसरलो सन लुवीस गोंजागा आम पसून विनंती कर तर आता देवाचे उतर वासुनो नियाळोक मुखार सरया आज मी वाचप वाचता वस्त वाचता मोदे नियाळ प्रयत्न नियाच्या दुसऱ्या पुस्तकातले वाचप अध्याय एकोणीस नाईनटीन वळी नऊ ताऊन इकरा उपरांत बारा ताऊन वीस आणि एक उपरांत तीस आणि एकतान तीस आणि पाच आणि उपरांत तीस आणि स असर राया सेना केरिन जदाच रायाहेजे कििया विशी दुथगाडले मण जदाच राया हेजेकिया अशसगा जसलेम असिय हतात पचेनामन संगन तू पातयताई तो तुजो देव तुका फोटे ना जाऊ असिरियेच्या रयांनी हेर सगळ्या देशांक किती केला म्हण तु ऐकलाय ताणी त्यांचा सत्यानाश केलो। तर कोण तुका निवारूक सकत म्हज्या पूर्वजांनी नाश केल्ल्या राष्ट्रांक म्हणजे गोजान, हारान, रेसेफ, हंका आनी टेला वस्ती वस्ति करते लिया देवांनी तांग, देवानी निवारल्यांत? सम्झो लेंगे तुमका, असीरिय राय राई, ताचे नाउं कितें, सेना केरीब, झुदाच्या राया हेजेकियाक एक पत्र दाडता पहिले एकलो राई आणि एकल्या रायाचेर दाड घालताना पहिले संदेश धाडतालो तो एकत्र पटी येऊन दाड गलनातलो हंगा पोरकी राय सेना केरीब एका दुताक धाडता आणि त्या संदेशात तो असे म्हणता की तू तु तुझ्या देवाचेर पातून राहू ने तो देव तुका जाऊ आम्ही उरल्या राष्ट्रांय मू तांचा सत्यानाश केला उडास दवर तुका

त्या दे जागृत राह किया कितें करता पळया हा वाचता हेजेकियाने दुताच्या हातांतले पत्र घेऊन वाचले उपरांत तो सर्वेस्पराच्या मंदिरात गेलो आणि ते पत्र ताचे मुखार धरून सर्वेस्परा मुखार ताने प्रार्थन केले सर्वेस्परा इस्रायलाच्या देवा तू केूपांचे बसून आसा सर्वेस्पराच्या सगळ्या राज्यांचो तू एकलो मात्र देव संसाराच्या सगळ्या राज्यांचो तू एकलो मात्र देव आकाश आणि पृथ्वी तु सर्वेस्परा तुझे कान देऊन आयक तुझे दोळे उघडून पळे जिव्या देवाचो केबडायो करू सेना केरिबान दुतांग धाडून सांगली उतर आयक खरेंच सर्वेस्परा आसिरियाच्या रायानी राष्ट्रांचो आणि त्यांच्या देशांचो नाश केला त्यांच्या देवांक उज्यांत उडयल्यान ताणी तांचो नाश केला कित्याक ते देव न्हय पगार मनशाच्या हातांनी केल्ल्यो रुकाडाच्यो आणि फातरांच्यो कृत्यो देखून सर्वेस्परा आमच्या देवा ह्या मनशाच्या हातांतली आमकां निवार आणि असे संसाराची सगळी राष्ट्रा तू सर्वेस्पोर एकलो मात्र देव म्हणून ओळखून घेऊ पळ मग भाऊ नी बो वैरी रायान तुझे आम्ही धाड घालतो तुजेर आक्रमण सलयता म्हणू झुजाक आपोणे दिला आणि असल्या संदर्भात हे जे किया किती करी जे ताचे तागी कितली आर्मी कितले बॉम्ब असा कितले तलवारी आसात कितली रथ आसात कितले मिसाईल्स असं ताने लेक्ले इमिडियेटली ताणे मिलिट्रीक आपले एअरफोर्सू आणि आर्मी सकडांगे नेवी सकडांके आपोन हो ताने जाले कितली सकत असा गे म्हणून फाइट करीत की नांगे म्हणून पण हे जेकिया किती करता तो मिलिट्री मिटिंग आपोवच्या की तो सीधा सर्वेस्पराच्या मंदिरात वेता आणि ताचे मुखार पोरकी दडुल्लो सो संदेश विस्तारून दरता आणि मागणी करता भवनि बनो हे जेकियाक कि त्याच सत्तेचे जुज झुज करीतासले तचीच सकत कितली असा म्हणून ताका फारकू येत असले पण तो किती करता पहिले देवाचे आपण विश्वास कितल्या कितल्यापूर्वचे लिसाव पळया एक राय एक राय देवा मुखार वसोन मागणे करता तर आम्ही कष्ट संकष्ट वेळार कैन दावजे मागणं कसे करता पळया पहिल्या मागण्यांत देवाक हर्सिता देवाची महिमा वाकणता तो म्हणता पळया सर्वेस्परा तू इस्रायलाच देव तू केरूपांचे बसून आसाय सगळ्या राज्याच तू एकलो मात्र देव आकाश आणि पृथ्वी तुम्ही आहे पळया सर्वेस्पोराची स्तुती गाऊंची ताका महिमा दिवची मागण्यासो पहिला वांटो भाऊनिण आम्ही मागतना आमचो देव कोण म्हणून आमका कळीत असे देवाक स्तुती दिवची म्हणजे किती देवाक महिमा दिवची म्हणाऱ्या किती आमचो देव म्हणून कोण म्हणून समजे आमचो देव सत्यवंत देव नय जर आम्ही किती तिरशी दावजे चिंत्या आमक पैशेची गरज असा आमक रीण घेऊक असा त्यावेळे आम्ही लागी धावत एक लाख रीण जायचे जर पन्नास हजार पैसे असा मनशा लागी वा एक करोड पैसे लागी कंडी जाऊन एक करोड पैसे आसचे लागी किती ते थं गेल्या मिळता तसेच आम्ही मागताना आमचं देव कोण म्हणून कळजे ताची सकत किती म्हणून कळजे ताची पदवी म्हणून कळजे मात्र नी ती हवे ओळख करून घेजे आणि त्यांचा तो हा करता पळया सर्वेस्परा तू एकच देव तु पृथ्वी रचल्याय तु आकाश रचलाय फळे मुखार भोवनून बनिनो जेजुनी आपुरबाईचे मागणे आमचे बापाचे मागणे शिकयत असताना देवाची स्तुती करूंक आमकां शिकयला त्या देखून ताणें पयलेंच म्हाका ते दी म्हाका हे दी म्हणून शिकोवना हांगासर जाल्यार पळय हे किया जेज येवच्या की कितल्या की तो म्हाका म्हज्या दुस्मानाच्या हातांतले राख म्हाका सकत दी म्हाका ताच्या हातांत घालिनाका अशें तशें तो मागिना फस्ट कितें मागता तो देवाची स्तुती गायता देवाची वाकणणी करता भाऊन आणि आमचे मागणे कसे जाय हंगाहून आम्ही शिकजे आता देवाची स्तुती केले उपरांत तो म्हणता सर्वेस्परा तुझे कान देऊन आयक आता तो ताची गरज किती म्हणून सांगता तुझे दोळे उघडून पळे जीव या देवच केबडायो करूक सेना बांध दुतांक दाडुल्ली सांगून दाढली उतरां एक पळ तुझी कशी केबडायो केल्यान पळे त्या मनशान कशी तुझी नकला केल्यान पळ तुझे राव नाका म्हणटा तो सेना आमकां तुझे जायत की म्हण तो नकलां करता ओ देवा

ते फातराच्यो कृत्यो ते रुकडाच कृत्यो पण सर्वेस्परा तुम तो देव सोलो देव नाही तू जिवो देव त्या देखून तो राख पळया परतून तो देवाची स्तुती करता पळया देवाची सकत किती दे म्हण तो जण असा आणि त्या देवाचे आपण तो बरोवसो दवरता आणि म्हणता आमका तो राख आणि या पोरक्या राष्ट्रांक तू एकोच देव म्हणून दाखवून दी कितीचे मागणे पळया काळजाच्या गुंडायता येऊनचे स्पॉन्टेनियस मागणे आता मुखार वाचता तेद्जच्या पुता कियाक हेजेकियाक हो संदेश दाढलो आता कियान मागणे केले आता ते मागण्याक रेस्पॉन्स किती मागण्याक प्रतिक्रिया किते देव इजाय या प्रवाद्याक धाडता कोणा सोपूत तो आमचा सोपूत इजाय या प्रवादी आता तो म्हणता पळया प्रवादी येऊन म्हणतात असे म्हणता सर्वेस्पोर हळे देव असे म्हणतात राया रयाविषयी तुवें केले प्रार्थना हवे ऐकले पळया नीज भक्तीन भाव आणि माग जे ज्या रीतीन मागता ते दाळा देव आमचे मागणे ऐकता प्रावाद येऊन म्हणता देवन तुझे मागणे ताचे ति सर्वेस्पुरान उलय उतर हे आळे देवान तुझे मागणे ऐकला आणि देव तुका हो संदेश कसलो संदेश जो तिरस्कार करता तुझ केबडायो करता सियोनाची अं दू तुझे फाटल्यान तकली दोलयता जेरुझलेमची दू कित्याक जेरुझलेमात येतो एक अवशेष आणि सियोन थाऊन वाचून उरलो लोक दळबरांच्या सर्वेस्परांचा अपरिमित मोग हे करतोलो देखून असे म्हणता सर्वेस्पर अस्सिर्याच्या राया विषेत अस्सिर्याच्या राया विषेंत देव असे म्हणता किती म्हणता तो या शहरा भीत सोरचो ना

ಆಯಲೋ ಪಾಟಿ ಯಂಕೂಪುರ ಬಂದ ದಾರಿ ಗೇ ಸುಂಕ ಇಲ್ಲ ಕೇನೋ ಆಯಲ ಪತ್ತರಾನ ಸೋರೋ ನಾ ಮಂಟಾ ಸರ್ವೇಸ್ ಪೋರ್ ಕಣಾ ಮುಖಾಂತರ ಇವಾದ್ರಣಾ ಉಜಿ ಉಜೆ ಪಸೋ ತು आणि माझ्या सेवा दाविदा पसोत हा हे शहर राखतो आणि ते निवारतो पळया देवान दावीद प्रा दिली बासवणी असा तुझे राज्य सांग उरत म्हणून आणि ती बासवणी पळचे खातीर देव म्हणता तू नस कोणूच हात घालचो ना पळया मुगा भोवन आणि बनव दे प्रामाणिकपण पळया देवाचे विश्वासी पण पळया तो कदिच ताचे उतर मोडिना हे जेकियान मागले देवान ताच्या मागण्याक जाप दिली आणि आता कितें झाले देवान काली ताका उतरान सांगले मात्र नये पण ताने दिल्ली बासवणी ताने कशी पाडली मुखासून वाचता पळया ते राती सर्वेस्पराच्या दुतांच्या रायाच्या शिबिरात वसून एक लाख ऐंशी हजार सैनिकांचा संहार केला दुसऱ्या दिसा उठून पळतना थंय तांची मोडी पडून आसली देखून आिरियेसो राय सेना केरीब शिबीर सोडून आपल्या देशाक पाटी गेलो आणि राहलो भावन आणि भैणीनो एका सतेभोत रायान मागिल्ल्या मागण्याचो फळ जावन आज कितें झाले पळया एक लाख ऐंशी हजार सैनिकांचा संहार केलो खालचो दिसाचो उडा असा की तुमका नियाळ इस्रायल पर जा सुलवली इस्रायल पर जा असिरियाक बंदेन गेली कि त्या? तानी मूर्तींचो पूजा केल्लो सर्वेस्पर देवाक तानी नेगार केल्लो पुन्हा आज हांगासर पळया हे कियान देवाचो मोग केलो देवाचो आधार मागलो ताची ताने स्तुती केली आणि आसो परिणाम जाऊन वैरी राय घाव सोडण धावलो एक लाख ऐंशी हजार सैनिक मरोन पडले नीतिवंत मनशाक जीक लाभली भावन आणि बणीनो मागण्याची सकत कितली पळया देवाचेर विश्वास दोरचे वरवी आमक मेळचे बेसव के म्हण पळया त्या सां पावलान सांगलेली उतरां उडास आसात गी देव म्हजे सांगता आसा जाल्यार कोण मा विरोध राहचो ना कोणसो वैरी किती सकत त्याच्या कितली असू दे किटले मिसाईल्स असू दे किलेय बॉम्ब असू

जेरुसलेम शेर हाच्या एका प्रामुख्यते विषयंत उलयता जेरुसलेम शेर देवचे शेर कितीक थैसर देवाळास आणि लोक देवाचे हाजीरपण विशेष रितीन थंयसर अनुभव करता आणि असल्या शेरांत आपण हाजीरपण असा केल्या देवाक के होगळीक दिनो हे कीर्तन उलता आज जरूज वसोक जावन हरएकले ते आपल्याचे बिडार केला म्हणून सांपाल सांगता नेण्या की तुम्ही तुम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर म्हणून रसल्या देवाक स्तुती गावनो हे कीर्तन आता मागे श्लोक देव आपले शेत सदां काळ राखता देव आपले शहर सदांड राखता सर्वे किलो वरतो मान फावो कितलो कितो पवित्र दोंगर उन्नत सुबीत अख्ख्या प्रितुमेसो तो आनंद देव आपल्या शेर सदांड राखता सियोन पर्वत उत्तरेसो कोरो दोंगर वरत्या रायाचे शहर हंगा तच्या कोट्या मध्ये आपुणच घट बुरुज म्हूण देवान दाखवून दिला देव आपले शेर सदांड राखता तुझ्या मंदिरात देवा तुजो निरंतरी मोग निया तुझी होगलीक सर्वेस्परा तुझ्या नावा बरी प्रितिमेचे शेक घसता तुझो उजवो हात नीत स्थापित करीत आसा देव आपले शेर सदां काळ राखता महिमा बापाक आणि पुताक आणि पवित्र आत्म्याक जशी आधी तशीच आता आणि सदां सर्वदा आमेन देवसो आशीर्वाद मागून घ्यात सर पदवेदार देव बाप पूत आणि पवित्र आत्मो तुमचे आपलो आशीर्वाद घालू आमेन बौन निबडिनो तुमकां सुमेस्तांक एक आपुर्बायेचो दीस मागतना आज जे कोण जल्म दिवस आचरण करतात तांचो आम्ही मोगान उडास करता प्रत्येक फादर अल्फोन्स ब्रिट्टो आणि फादर संदीप गोबियस दोघी झेवियर ब्रिट्टो नेरुल मुंबईतून क्लेरिसा सिल्वा कोलासो सुकोरो गोयता सिस्टर मार्सेलिन फर्नांडीस अल्फोन्सोस नगर चेंड्रायपटनातून

देवदीन मायकल डिसौझा मुंबई देवदीन आल्बर्ट डिसौझा कुवैत आणि देव दिन फिलोमिना सॅम्बल पुणे हां सर्वेस्पूर देऊ सासनीक विषयी फोर करी म्हणून मागणे तुम्ही समेस्ता एकूरबा दीस मागता स्टिव्हन पेरेरा कर